न्यायालयाच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागानं विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू केली आहे या कारवाईमुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झाले असून है कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघानं विरोधात आंदोलन सुरू केले विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई करू नये या मागणीसाठी आज बिंदू चौकामध्ये वाहनधारक महासंघ विद्यार्थी आणि पालकांच्या वतीनं डोळ्यावर काळ्या पट्ट्या लावून निदर्शनं करण्यात आली कोल्हापूर शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांची संख्या मोठी आहे न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी वाहतूक रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई सुरू झाली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हैराण झालेत रिक्षा मामा आणि विद्यार्थी यांचं नातं घट्ट असून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवरील कारवाई थांबवावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांमधून होती आहे कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघानं कारवाई विरोधात आंदोलन पुकारलं असून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन सुरू आहे आज बिंदू चौकात वाहनधारक महासंघाचे कार्यकर्ते रिक्षाचालक विद्यार्थी आणि पालकांनी डोळ्यावर काळ्या पट्ट्या बांधून तीव्र निदर्शनं केली महाराष्ट्र शासन आणि न्याय व्यवस्थेनं दखल घेऊन सर्वसामान्य रिक्षाचालकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आंदोलनाचं नेतृत्व अभिषेक देवणे चंद्रकांत भोसले राजू जाधव विजय गायकवाड दिलीप सूर्यवंशी भारत चव्हाण पुष्पक पाटील श्याम आवळे रोशन माने पोपट रेडेकर यांनी केलं